राष्ट्रीय पोषण उपक्रम राबविण्यात देशात महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करून अॅनिमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये विशेष जागृती करण्यात येत आहे. 10,516 अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे. यामध्ये 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके तसेच स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांनी देखील लाभ देण्यात येणार आहे. या उपक्रमामध्ये एक पेड मा के नाम चिमुकल्यांची वसुंधरा अभियानद्वारे मार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबतीत देखील जागृती करण्यात येत आहे. राज्याच्या अंगणवाड्यांमध्ये कोट्यवधी रुपये किमतीचे उपक्रम राबविले जात असून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा देखील यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने ही योजना राबविण्यामध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आले आहे. राष्ट्रीय पोषण उपक्रम राबवण्यात देशात महाराष्ट्र अव्वल क्रमांकावर आला आहे. या कार्यक्रमांतर्गत महिला व बालकांच्या आहारांच्या संदर्भात गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष करून अॅनेमिया आजाराच्या संदर्भात अंगणवाड्यांच्या माध्यमातून महिलांमध्ये जागृती करण्यात येत आहे. यामध्ये 10,516 अंगणवाडी केंद्रांमधून ही जागृती सुरू आहे. यामध्ये 6 महिने ते 6 वर्ष वयोगटातील बालके तसेच स्तनदा माता तसेच किशोरवयीन मुली यांना देखील लाभ देण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये एक पेड मा के नाम व चिमुकल्यांची वसुंधरा या अभियानांमार्फत माता आणि बाल आरोग्य संदर्भात तसेच अनौपचारिक शिक्षण याबाबत देखील जागृती करण्यात येत आहे.